जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोडद गावात नवरात्र उत्सवानिमित्त आजपासून ग्रामदेवता श्री जगदंबा मातेचा उत्सव सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या गावात नवरात्रीमध्ये दांडिया न खेळता विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. संपूर्ण गावकरी या काळात अत्यंत श्रद्धेने देवीची आराधना करतात. मागील 43 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. मागील 43 वर्षांपासून खोडद गावामध्ये जगदंबा माता नवरात्र उत्सव ग्रामस्थांच्या सहकार्यातून संपन्न होत आहे. नवरात्रीच्या काळात 9 दिवस हरिकीर्तन होते. अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत असताना गावातील सर्व लहान थोर मंडळी मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी जगदंबा मातेला अभिषेक करून मुखवट्यांची मिरवणूक काढली जाते व घटस्थापना होते. नंतर ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ, नंतर कीर्तन, जागर आणि महाप्रसाद असे कार्यक्रम होतात. दसऱ्याच्या आदल्या दिवशी होम हवन व काल्याचे कीर्तन आणि अखंड हरिनाम सप्त्याची सांगता होते. दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण गावातून जगदंबा मातेच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. अशा प्रकारे जगदंबा मातेचा हा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.